शिवछत्रपतींच्या पादुकांनी आषाढी एकादशीला पंढरीत केली जल्लोषात नगरप्रदक्षिणा प्रारंभापासूनच पायी चालत आपल्या निर्धारित प्रथा परंपरा जपणारा शिवरायांचा एकमेव पालखी सोहळा ठरला महाराष्ट्रात आदर्शवत सर्व संतांच्या पालख्या निर्विघ्नपणे पंढरपुरातून परतल्यानंतर शिवरायांनी पंढरी सोडण्याची नवीन परंपरा पडली आहे रायगड ते पंढरपूर रोज पन्नास पंचावन्न किमीचे अंतर कापत कोणताही गाजावाजा न करता चारशे सव्वीस किलोमीटरचे अंतर नऊ दिवसात पूर्ण करून शिवभक्तांनी शिवराय व पंढरीच्या पांडुरंगाची भेट घडवल्यानंतर हा दिव्यानंद प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पंढरपूर श्रीमन रूप शिवछत्रपती पालखी सोहळ्याचं हे सातवं वर्ष गतवर्षी पंढरीतल्या सगळ्याच लोकांना ठाऊक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका पंढरीमध्ये आल्या होत्या ज्येष्ठ वद्य चतुर्थीला रायगडावरनं प्रस्थान करून बावीस दिवसांचा प्रवास करून पंढरपूरमध्ये पोचल्या परंतु आषाढ शुद्ध द्वादशीला प्रशासनानं शिवबाची आणि विठोबाची भेट नाकारली पण त्यावेळेला पंढरपूरमधल्या सगळ्याच प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्यामुळं शिवछत्रपतींचा पालखी सोहळा तरी महाराष्ट्रातल्या जनमानसामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला यावर्षीसुद्धा अशाच प्रकारचं कोरोनाचं वातावरण असताना शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याला त्रास होईल असं वाटत होतं परंतु मागच्या वर्षीचा अनुभव गाठीस असल्यामुळे प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं आणि चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही शिवाजी महाराजांच्या चरणाशीच यावेळेला पहिल्यांदा पत्र ठेवलं होतं आणि त्यांनाच प्रार्थना केली होती की महाराज आपलाच पालखी सोळा आहे आपणच तो निर्विघ्नपणे पार पाडावा त्या पत्रालाच छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू काही आशीर्वाद दिले या भूमिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा ठरलेले सगळे कार्यक्रम उपचार पूर्ण करून पंढरपूरमधनं मार्गस्थ होतोय या सातव्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याने बरेच काही विक्रम पण केले आणि नवीन परंपरा विकसितही केल्या ज्येष्ठ वद्य चतुर्थी दिनांक अठ्ठावीस जूनला शिवरायांचा पालखी सोहळा दुर्गदुर्गेश्वर रायगडावरच्या शिवरायांच्या समाधीपासून मार्गस्थ झाला होता मजल दरमजल करत तो अवघ्या नऊ दिवसामध्ये चारशे सव्वीस किलोमीटरचं अंतर पार करून पंढरीच्या पंचकृषीमध्ये प्रवेश करता झाला आषाढीच्या दिवशी देवाची भेट व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते शिवछत्रपतींची इच्छा काही वेगळी असणार नाही आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी शिवछत्रपतींची नगरप्रदक्षिणा पार पडली चंद्रभागा स्नान पार पडलं शिवछत्रपतींची आणि देवाची भेटसुद्धा जशी संतांची आणि देवाची भेट झाली त्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गोपाळपुऱ्याला दर्शन घेऊन आल्यानंतर काल्याच्या दिवशी झाली संत भेटीनंतर सगळ्या संतांच्या पादुका परत माघारी गेल्यात खरं तर आम्हीसुद्धा कालच जायचो होतो परंतु नैसर्गिक प्रकोपामुळं रायगडला जायचे सगळेच रस्ते बंद होते त्यातला एक रस्ता आज संध्याकाळी उघडतोय आणि मग शिवछत्रपतींच्या पादुका इथून वाहनाने थेट प्रवास करून पुणे तामिनी गेटमार्गे रायगडला पोचतील